चल एक मिनट विश्लेषण करू अपन जे चित्र होता ना मैदानावरती जेव्हा खेळाडू अगदी पॉप इन क्रीज मध्ये नव्हता तेव्हा बेल्स अगोदरच पडली होती पर तो जेव्हा स्टंपची मूवमेंट जेव्हा स्टंपला उचललं आणि त्या ठिकाणी चेंडू लावण्यात आला तेव्हा पॉप इन क्रीज मध्ये खेळाडू आतमध्ये आलाय आणि एस इट इज फेर डिलिव्हरी या ठिकाणी फलंदाज बाद नसेल मॅच कंटिन्यू याची नोंद घ्या तेजस कारण जेव्हा खेळाडूने जेव्हा तुमच्या गोलंदाजाने स्टंपला उचललं आणि चेंडू त्याला लावण्यात आला तेव्हा पॉप इन क्रीज मध्ये खेळाडू सुरक्षित होता याची नोंद घ्या लक्षात घ्या मित्रांनो जर कदाचित पहिले बेल्स पडले असेल तर तो फलंदाज बाद असा परंतु जेव्हा तुम्ही स्टंप उचलून जेव्हा बॉल चेंडू जेव्हा बॉल अगदी स्टंपला लावता तेव्हा सुरक्षित फलंदाज जर पॉप इन क्रीज मध्ये असेल तर तो नाबाद असेल याची नोंद घ्या ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे षटक क्रमांक आपण पाहतो पहिल्या प्रगती पथावरती गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती यश मोरेला आपण पाहतोय लेखबाईच्या रूपानं धाव इथे अंकित केली झाली करण्यात आली आहे एक षटक क्रमांक पहिलं कदाचित आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण सांगितलं की भरपूर शिस्त डिसिप्लिन या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल कोणत्याही खेळाडूने मात्र आर्ग्युमेंट करू नका जेणेकरून अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल यावेळेस आपण पाहतो बॉलर्स बॅक डायव लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी विकास पाडावे येतात चेंडू उचलतील फेकतील दरम्यान एकच धाव मिळेल आणि सिंगलला प्राधान्य देण्यात येत आहे अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतो निमित्त फक्त एकच सन 2022 हे पर्व पहिलं कुळगाव प्रीमियर लीगचं आणि अतिशय दर्जेदार स्पर्धा आज आजच्या दिवसामध्ये आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत दिवस क्रमांक पहिला आज चालू असलेला सामना आपण पाहतो एका बाजूला शिव इन्फ्रा या संघाने मात्र दोन सामने सलग जिंकलेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रुद्राक्ष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो त्याने अद्यापपर्यंत एकही एक सामना त्याने जिंकला आहे त्यानंतरचा सामना त्याने गमावला आणि खऱ्या अर्थाने आता ही महत्त्वाची मॅच त्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते आहे टीमची टोटल पहिले षटक प्रगती पथावरती आहे आमचे सुमित मोरे आम्हाला सांगत असताना की पहिली धाव लेखबाईच्या रूपानं आलं त्यानंतर डबल सिंगल सिंगलला प्राधान्य देण्यात आलं कदाचित एकही मोठा फटका अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाही आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना आपण पाहतो अक्षरशः सुदर्शन जाधव आणि फलंदाज अभिषेक जगतापला या ठिकाणी मात्र बांधून ठेवण्याचं काम केलंय यावेळेस भन्नाट वेग सुपर्ब डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे कदाचित चेंडू बॉटम पॅडच्या मधोमध सरळ निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि हा देखील सलग लागोपाठचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट येतोय चांगली गोलंदाजी वेगवान गोलंदाजी आपण पाहतो अचूक टप्प्याचा मारा करत असताना गोलंदाज या ठिकाणी यश मोरेला आपण पाहतोय तीन सुरुवातीला तीन बॉलवरती त्याने खर्च केला परंतु दोन बॉल जणू काही आगीचे निखारे या ठिकाणी गोलंदाज यशच्या माध्यमातून आपण पाहिले शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी पाहावं लागेल यष्टी रक्षक झालेत बीट अथर्व देसाई सरळ चेंडू चाललाय लॉंग स्टॉप एंडला 4+1 एकंदरीत मिळतील नशिबाच्या 5 धावा हा बॉल आला नो आणि नो बॉल वरती येतोय चौकार रन्स मिळतात 5 पुढे सरकताना आपण पाहतोय अत्यंत चांगले बॅटिंग सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडीशी अडखळ सुरुवात केली परंतु नशिबाच्या चौकाराने कदाचित धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी पुढे सरकतो शेवटचा अंतिम बॉल यश मोरे मात्र सच्चे असेल चुका मैदानामध्ये आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती झाल्या फ्रीजचा बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक एंडला सुदर्शन जाधव या फ्रीजच्या बॉलचा मात्र पुरेपूर वापर घेतील का गोलंदाज तयार ओवर द विकेट ने यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल दॅट्स अ 4 रन रन्स मिळतात 4 हा येतोय चौकार
थोडस फास्ट खेळायचं, रुद्राक्ष इलेवन टीमला विनंती असेल आपण थोडंसं फास्ट खेळा जेणेकरून जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटीच्या वतीने मात्र जास्तीत जास्त सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मॅचमध्ये आपण वादो, पहिलं षटक कम्प्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धाबा धाब फलकावरती आहेत त्या म्हणजे 12. सुरुवात चांगले पाहायला मिळते. सनू काय आपण पाहतो, सुरुवातीला गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि आता शेवटच्या 3 ते 2 बॉलवरती फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. सुमित आम्हाला सांगत असताना 12 धाबा धाब फलकामध्ये आहेत आणि पावरप्लेच्या पहिल्या षटकाचा मात्र अत्यंत चांगला वापर करत असताना आपण पाहतोय. 200 स्ट्राईक रेटने धाबा इथे बनवल्या गेल्यात बॅटिंग करत असताना शिव इन्फ्रा संघाच्या वतीनं. गोलंदाज येतात, दुसरं षटक सोहेल खान. यावेळेस आपण पाहतोय पॉईंटच्या डोक्यावरून, इनफील्डच्या डोक्यावरून फटका ससवलाय आणि सरळ चेंडू चालला डीप पॉईंटच्या दिशेने. रन्स मिळतात या ठिकाणी 4-4 आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू अडवण्यात आला. कदाचित आपण पाहतो जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी नकार देत आहेत, परंतु असं वाटलं की चौकार आहे. पंचांपर्यंत ती सूचना नक्कीच देण्यात आली, परंतु या 3 धाबा धाव फलकामध्ये एकवटल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतो सोहेल खानचं, अगदी उषा किरण रेसिडेन्स एंडकडून हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल आपण पाहतोय. आपटी देण्याचा प्रयत्न होता शॉर्ट ऑफ लेनचा, हा चेंडू भन्नाट वेगाने यष्टी रक्षक अथर्व देसाईकडे झाला आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट आपण पाहतोय. धाबा रोखायचे प्रतिस्पर्धी संघ शिव इन्फ्रा संघ, जेणेकरून सलग लागोपाठचे 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि हा विजय रथ त्यांचा मात्र इथे सतत आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल का. इथे मिस्टर आम्ही स्टोके क्षेत्रक्षक येत आहेत, कॉलिंग होते आणि तेजस मेहरने टीपला गेलाही चांगला असेल. संपुष्ट झालाय फलंदाज सुदर्शन जाधव साके फलंदाज बाद. आतमध्ये आपण पहिल्यांदा तर फलंदाजाने भरपूर चांगली फटकेबाजी केली. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आल्या आणि मैदानाच्या आतमध्ये बिगीट करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला सुदर्शन जाधवचा आणि मिस्टामिंग स्टोक अक्षरशः फटका खेळण्यासाठी त्याला भाग पाडलं आणि ज्या जाळ्यामध्ये जे ट्रॅप रचलं गेलं ना त्या ट्रॅपमध्ये अडकवले सुदर्शन जाधवला. जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला तेजस मेहरचा. पहिला धक्का लागतोय, डाबाला खिंडार पाडण्याचं काम केलंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बॅटची लिडिंग एज होती आणि फ्लाय झाला चेंडू सरळ लॉंग स्टॉप एंडला. कदाचित कीपर बीट, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बीट आणि चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. शांत बाकी चलने की आवाज सुनी तुम लोगों ने, शांत बाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कने. कारण कदाचित या 2 खेळाडूंनी देखील आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं आहे खऱ्या अर्थाने. ज्या पद्धतीने सर्वांना इम्प्रेस केलं तेजस ठाकरेने, जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता एका बाजूला शिव इन्फ्रा हा संघ कदाचित हा सामना जिंकून टॉप करेल का आजच्या रँकिंगमध्ये आणि त्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. धाबा संघ धाव फलकामध्ये एकंदरीत 1-21 चांगली सुरुवात म्हणता येईल. आपण पाहतोय पावरप्लेचं हे 2 षटक आहे, जेणेकरून पावरप्लेच्या 2 षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. अत्यंत चांगली व्हीव रचना आपण पाहतोय. अष्टी रक्षक त्याच्या पाठीमागे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. यावेळेस इथे आपण पाहतोय झेलची संधी, क्षेत्ररक्षक येत आहेत अथर्व आणि झेल या ठिकाणी होईल ड्रॉप. कदाचित आपण पाहिलं तर या ठिकाणी 3 धावा एकवटल्या जात आहेत. कॉल चुकीचा होता मी तर म्हणेन. यष्टी रक्षक अगदी अथर्व मागच्या जाऊन खेळाडू ना एक शॉट असेल आणि फक्त या ठिकाणी 2 धावा एकवडल्या जातील.
जिथे तीन धाबा होत्या तिथून मात्र एक धाव कमी करण्यात येईल। आणि या दोन धाबा आपण पाहिल्या तर या दोन धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 21 धाबा 21 धावा रोखायचे आहेत। चांगले प्रयत्न तुम्हाला करावे लागेल, मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल। मन मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल। कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो जो क्षेत्ररक्षण करतोय रुद्राक्ष 11, त्या संघाने देखील एक सामना जिंकला आहे आणि त्या संघाला देखील दुसरा सामना जिंकण्याचं इथे मात्र आशा असेल। आणि मैदानाच्या त्या मैदानाच्या आतमध्ये त्याच अनुषंगाने चालू असलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। धावा रोखायचे प्रतिस्पर्धी संघाच्या आणि त्यासाठी चालू असलेले अतोनात प्रयत्न आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचे। चांगली व्यूह रचना आपण पाहतोय, अत्यंत चांगला ट्रॅप रचला गेलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग लाय खेळाडू आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण एक खेळाडू पाहतोय। गोलंदाज तयार, आखो टप्पाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय। स्ट्रॉंग अपील होती आहे आणि कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात दर्शन जाधवला देखील परतावा लागेल। एस इट इज आउट, वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। आणि क्षेत्ररक्षण करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो रुद्राक्ष 11, या दोन संघांमध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा या क्रीडांगणामध्ये आपण पाहतो। आणि क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा यावेळेस बॅटची अगदी कडा, चेंडू ट्रॅव्हल झालाय गली पॉईंटमध्ये, क्षेत्ररक्षक येतात अगदी आपण पाहिलं तर एकच जाव तिथे मिळेल लेखबाईच्या रूपानं, एकापेक्षा मात्र काही नाही आहे। आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल अलुवार पद्धतीने का होईना परंतु 22 या आकड्यापती जाऊन पोहोचली आहे। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे। प्रतीक जाधव येतात मैदानाच्या आतमध्ये, जर प्रतीक जाधवने षटकात ठोकला तर स्वप्नील जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज। तर म्हणे जाधव बंधू आणि कदाचित घरामध्येच पैसे गेले पाहिजेत असा हेतू असेल स्वप्नील जाधव यांचा, हरकत नाही आहे परंतु पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। आणि कदाचित स्वप्नील जाधवचं 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी फलंदाज प्रतीक जाधवला मिळेल। चेंडू सरळ चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतात 6, हा येतोय खणखणीत षटकार। अठ्ठावीस धावा फलकामध्ये, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। प्रतीक जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 4 जसा मात्र प्रतीक मैदानामध्ये आला तशी मात्र सुरुवात ज्याप्रमाणे वाघाने डरकाळी फोडावी आणि समोरच्याला स्तब्ध करावं अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे। यावेळेस इथे लाईन चांगली आहे, कदाचित पंच आमच्याकडे वळतील। एस इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा दूर राहिलाय। आणि हे सांगत असताना डीके दत्ता कडव सर आपण पाहतोय, अत्यंत चांगली कामगिरी दत्ता कडव सरांची देखील राहिली आहे। कारण RMD पॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्याने मग बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, कर्जत नेरळ परिसर असेल, नक्कीच सातत्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी त्यांची देखील राहिली आहे। सलग लागोपाठचे 3
आज षटकारासाठी समीरजी कोंडीलकरांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रतीक जाधवसाठी पारितोषिके आणि ऋषिकेश जाधव यांच्याकडून प्रतीकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी स्वप्नील जाधव म्हटलं तर विदाउट पासवर्ड ATM आहे, ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तेजस मेहरने जर प्रतीकची विकेट घेतली तर स्वप्नील जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा काय आगळंवेगळं पारितोषिक आहे. कदाचित दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ पेटवली जाते आणि इथे एका सेंडला या दोन गाड्या काय घडलंय, अपघात नक्की होईल, फलंदाज होईल बाद आणि मैदानाच्या आतमधून परतावा लागेल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे आणि टीबी हंपायर या ठिकाणी मात्र चेक करतील हा फलंदाज सेफ आहे की अनसेफ. आणि हा निर्णय तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे आकाशकडे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मित्रांनो हा क्रिकेटमध्ये तुम्हाला खुन्नस नक्कीच पाहायला मिळेल, परंतु ही स्पर्धा आपली एकाच परिसरातील स्पर्धा KPL कोलकाता बदलापूर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. कारण सातत्याने अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो या विभागातून संपन्न होत असताना एकाच परिसरातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणणं एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं आहे. दोन धावा अफलकाबाद याल्यात आणि टीमची टोटल 31 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. तिसरं आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तेजस तयार. प्रतीक जाधव तीन षटकारांसाठी सलग लागोपाठचे समीरजी कुंडीलकर यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राईज. स्वप्नील जाधव प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये हे पारितोषिक कंटिन्यू असेल, जितके षटकार तितके 500. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय तेजस मेहर तयार. अजून एक जितके षटकार तितके 500 आणि चेंडू सरळ चाललाय. यावेळेस लॉंगांना बीट करून सी मारेशी पलीकडे रन्स मिळतात 6 मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. पाचशे रुपये पोचवण्यासाठी देखील क्लायंट आहेत ऋषिकेश ना. मदत मध्ये क्लायंट कोण आहे?
स्वप्निल जाधव ने पारितोषिक दिले खरं, परंतु अगदी पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ऋषिकेश जाधव। या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चेंडू घरंगळत राहिला शॉर्ट फाइन लेग क्षेत्राकडे आणि एकच धाव दोन धावा या ठिकाणी मिळतात। शेवटचं अंतिम नक्कीच आपल्याला बॉल पाहायला मिळाला, त्यावरती दोन धावा आल्या आणि तीन षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपन्न होत असताना आपण पाहिलं तर धावत संख्या धाव फलकामध्ये आहे 39 धावा 13 सरासरीने धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रथम बॅटिंग करत असताना शिव इन्फ्रा संघ चांगली स्थिती त्यांच्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि कदाचित सुरुवातीला दोन खेळाडू जरी बाद झाले असेल सुदर्शन जाधव आणि दर्शन जाधव, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये अभिषेक जगताप आणि त्याच्या साथीनं एका बाजूने किल्ला लढवत असताना प्रतीक जाधव ज्याच्या बाटमधून दोन उतुंग षटकार आपण पाहिलेत। चला नक्कीच आपल्याला विनंती असेल, वॉर्निंग आहे, आपण सामना स्पीडअप करा पंच डी के सर, कारण 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र आणि 25 मिनिटांमध्ये दुसरं सत्र कम्प्लीट झालं पाहिजे याची नोंद घ्या मैदानाच्या आतमध्ये। प्रत्येक खेळाडूला विनंती करा कोणत्या प्रकारची टीम मिटिंग झाली नाही पाहिजे असा कॉल तुम्ही द्या, जर असं कृत्य घडलं तर तुम्ही त्यांना वॉर्निंग द्या आणि लगेच तात्काळ त्यांना पॅनल्टी देखील दिली जाईल याची नोंद घ्या। आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येतात। षटक क्रमांक 14 प्रगती प्रथापती गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सोहेलला या ठिकाणी आमंत्रित केलंय। सोहेलने मात्र दुसऱ्या क्रमांकाचा षटक आताला 9 धावा त्याने खर्च केला होता तो सोहेल राईट आर्म राऊंड विकेटने आपण पाहतोय यष्टी रक्षक बीट होत आहेत। इथे एक धाव कम्प्लीट होईल कदाचित चुका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत यष्टी रक्षक आणि यष्टी रक्षक अथर्व देसाईकडून आज या सामन्यामध्ये भरपूर चुका आणि चुका पाहायला मिळाल्या। कदाचित एक झेल देखील ड्रॉप झाला या दरम्यान संदेश मसने यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे हा गोलंदाज सोहेल खान। टाईमच नक्कीच आपण पाहतो टाइम मॅनेजमेंट यावेळेस लाईन चांगली आहे कदाचित आप ट्रॅकर बॉल आणि चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे। खडेकडे स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीक जाधवचा फुटवरचा वापर नाही आहे पद लालित्य नाही आहे आणि कदाचित हा चेंडू अगदी सरप्राईज करून चाललाय प्रतीक जाधवला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। हा चेंडू डॉट आलाय धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 40 आकड्यावरती आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फटका ससवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू सरळ चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल इट्स अ मॅक्सिमम षटकार। अजून 500 रुपये इथे ऍड होत आहेत कदाचित मला माहिती नाही प्राइस किती मिळेल प्रतीक जाधवला आणि त्यामध्ये स्वप्निल जाधव GST किती कापतील याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आज आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। तीन षटकार आलेत आणि तीन षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 1500 रुपयाचा रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे। स्वप्निल जाधव जे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय जे मृदुंग म्हणी आहेत आणि यावेळेस असून एक कदाचित इथून मात्र फटका आपल्याला पाहायला मिळतोय खडेकडे स्टोक खेळत असताना अक्षरशः बरसलाय ज्या पद्धतीने आपण पाहिल्या याच्या अगोदरच्या मॅचमध्ये तेजस ठाकरेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंग करत असताना प्रतीक जाधवची जर फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळा व्हायला हरकत नाही का बॅटिंग करतोय चेंडू सी मारेच्या पार रन्स मिळतात 6 हा येतोय षटकार। आपला नावाचा दबदबा या क्रीडांगणामध्ये दाखवत असताना प्रतीक जाधव 5 बॉल 28 धावांवरती नाबाद आहेत। या ठिकाणी वाईड बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि संघाच्या खात्यामध्ये सुमित मोरे आम्हाला सांगतील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती 50+53 धावा धाव फलकावरती आहेत। प्रथम बॅटिंग करत असताना शिव इन्फ्रा हा संघ समीरजी भोपे यांचा संघ आहे
आणि या ठिकाणी नो बॉल पंचांचा इशारा आपण पाहतोय. 1+1 या मिळतील नशिबाच्या दोन धावा ऍड केल्या जातात. सोहिल खान आपण पाहतोय या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहेत एक्स्ट्राच्या रूपाने. आता मात्र धावा खर्च केल्या जातात षटकार आल्यानंतर. हे मात्र प्रेशर गोलंदाजावरती दबाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि दबावाखाली वावरत असताना हा गोलंदाज सोहेल खान आपण पाहतोय. नो बॉल. चला मॅच कंटिन्यू. 1+1 जास्त वेळ घेऊ नका. रुद्राक्ष 11 संघ आपणास विनंती आहे कारण आजच्या दिवसातील कदाचित हा अंतिम सामना आहे. परंतु अगदी जर विचार केला तर पॉईंट टेबलवरती शिव इन्फ्रा हा संघ जर अव्वल स्थानावरती आला तर कदाचित त्याच्या खालोखाल तुम्हाला जे समान गुणवाले संघ पाहायला मिळतील त्यामध्ये यावेळेस इथे आपण पाहतोय. चेंडू सरळ चालला फ्लाय होऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे शॉर्ट फाईन लेगला मात्र बीट केलंय आणि कीपर शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट होत असताना लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार चौकार. एक ऑनसाईडला चेंडू चाललाय सरळ पंचन जवळून आपण पाहतो. चेंडू ऑनसाईडला ट्रॅव्हल होतोय. दोन धाबा इथे एकवटल्या जातात आणि दोन धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोअर कार्ड वरती आहे आणि कदाचित चुका मैदानावरती आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये अजिबात चुकीला माफी नाही आहे. चुकीला माफी नाही म्हटली तर तुम्हाला सातत्याने दगडी चाळ आठवेल हे वाक्य. आणि मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 3 धाबा एकवटत असताना फलंदाज अभिषेक जगतापला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 कम्प्लीट झालंय आणि 4 षटकाचा खेळ संपत असताना टीमची टोटल 62 धावा 62 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम षटक 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. चला पाणी नसेल कारण थंड वातावरण आहे. शेवटचा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये शेवटचं षटक इथे कम्प्लीट करायचं आहे. जास्तीची गरज असेल तर फक्त एका खेळाडूला गरज असेल तर पाण्याची मागणी केली जाईल. परंतु चला बॅट्समन खेळाडू कक्षातून फक्त एक खेळाडू जाईल पाण्याची पूर्तता तिथे करा फक्त बॅट्समनसाठी. जास्त वेळ घेऊ नका पंच आपणास देखील विनंती असेल. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवरचा आणि अंतिम षटकानंतर या स्पर्धेमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल द्वितीय सत्रामध्ये कशा प्रकारे धाबा चेस करेल रुद्राक्ष 11 जो सूरज मुठे यांचा संघ आहे आणि शिव इन्फ्रा आपण पाहिला तर समीरजी भोपी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आज इम्प्रेस केला असेल ते म्हणजे समीर भोपी यांच्या संघाने. शिव इन्फ्रा या संघाचा खेळ अत्यंत चांगला राहिला आहे. तीनही फॉर्मॅटमध्ये फिल्डिंग असेल बॅटिंग असेल आणि बॉलिंगमध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. तिसरी मॅच सलग त्यांची आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ दोन संघाला त्याने पाणी पाजलंय परंतु या तिसऱ्या संघामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळ त्यांचा असेल काय रणनीती असेल या अंतिम सामन्यामध्ये. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहतोय. सज्ज होईल गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका आणि विकास पाडावे तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये अर्थातच बारक्या कांबळेचा भाव मोठ्या कांबळे. बारक्या कांबळे आम्ही त्या खेळाडूला नाव दिलेलं आहे. पाडावे असू दे परंतु ते नाव त्याला चेंज करायला लावू आम्ही. गोलंदाज तयार विकास पाडावे. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि इथे आपण पाहतो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहजतेने
आणि या दोन धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल अभिषेकला माहिती आहे. प्रतीक जाधवला देखील धावा इथून बनवावा लागतील, चांगलं टार्गेट सेट करावा लागेल, कारण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करत असताना प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं टार्गेट द्यावा लागेल. गोलंदाज विकास यावेळेस ओवर द विकेटने फटका चांगला एका वरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली आहे कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि सातत्याने दुहेरी धाव आणि या दुहेरी धाबेने का होईना परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12 धावा जरी बनवण्याचा प्रयत्न असेल तरी एक चांगली धावसंख्या एक चांगली स्थिती निर्माण होईल ती म्हणजे बॅटिंग करत असताना शिव इन्फ्रा संघासाठी 66 धावा धाव फलकामध्ये 66 षटकार आपण पाहिल्या सुरुवातीला आणि आता मात्र 2-6 या ठिकाणी लागत असताना कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय व्यवस्थित चेंडू बाटच्या रडार मध्ये आलाय आणि सरळ पाठवलंय डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार जबरदस्त धमाका बॅट्समन अभिषेक चबाड मधून षटकार. बाय बाय करत असताना प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणारा हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 6. हा देखील गगनाला गवस निघालणारा जबरदस्त तडाखा षटकार. की सोहेलने हाताळलं त्यामध्ये देखील बॅक टू बॅक याच तिसऱ्या चौथ्या बॉलवरती 2 षटकार आले होते आणि इथे पंचांचा इशारा नो बॉल अंपायर सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळते 1-79 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 79 कदाचित पहिल्या मॅचची स्कोर आपल्याला पाहायला मिळते का बॅटिंग तिथे गेली 80 धावा त्या ठिकाणी चेस करण्यात आल्या आणि क्रीडांगणावरती आता पुन्हा एकदा 80 पल्ला पार होईल यात मात्र शंका नाही आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती मिळते फक्त आणि फक्त एक धाव. टीमची टोटल स्कोअर कार्डवरती तब्बल 80 धावा या ठिकाणी लगावल्या गेल्यात आणि शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी जर हा सामना शिव इन्फ्रा टीमने जिंकला तर सलग लागोपाठचे 3 सामने ते जिंकतील आणि आजच्या दिवसामध्ये टॉप रँकिंगमध्ये हा संघ अव्वल स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि जर कदाचित या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिला तर रुद्राक्ष 11 हा संघ ज्याने जर सामना जिंकला तर 2-2 सामने जिंकत विकेट टायगर्स आणि रुद्राक्ष 11 हा संघ अगदी समांतर गुणांवरती आणि शिव इन्फ्रा हा संघ देखील समांतर गुणांवरती पाहायला मिळेल. एक वेगळा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल परंतु अगदी या मॅचमध्ये कोणता संघ अगदी उडान घेईल आपल्याला पाहायचंय. पहिलं सत्र या ठिकाणी कम्प्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपत असताना टीमची टोटल 82 धावा आणि पुणेचे एकदा 30 बॉलमध्ये 83 धावांचं लक्ष असेल रुद्राक्ष 11 टीम समोर येणारे 30 बॉल आणि 83 धावांची गरज आहे विजयासाठी टीम रुद्राक्ष 11 संघाला. या इक्यू आपल्याकडे वेळ येतोपर्यंत डीजे आकाशच्या माध्यमातून या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं सुमधुर संगीत.
83 धावांची गरज आहे आणि 83 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या मॅच मध्ये कदाचित आपण पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलंय जर या मॅच मध्ये अशी विनप्रा हा संघ जर जिंकेल जिंकला तर तो टॉप करेल आजच्या दिवसामध्ये पहिला क्वालिफाय होणारा संघ तो असेल आणि त्याच्या खालोखाल विकेके टायगर्स हा संघ असेल माझ्या माहितीनुसार आणि जर कदाचित या मॅच मध्ये धावा चेस करत असताना रुद्राक्ष 11 हा संघ जिंकला तर 3 संघ सेम समान गुणांवरती दोन दोन मॅच त्याने जिंकले 4 गुणांवरती ते असेल ही गुणतालिका नक्कीच आपण तपासू परंतु तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी तुरता सांगतो तुमची सर्वांची रजा घेतो उद्या नक्कीच आपण पुन्हा एकदा भेटू आणि या ठिकाणी द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील आमचे आदर्श आमचे गुरुतुल्य रमेश महाराज शिंदे कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ शहापूर आणि व्हॉइस ऑफ बदलापूर त्यांच्या साथीनं सोमनाजी खाडे सर थँक्यू सो मच मॅडी सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण. मित्रांनो 5 षटकांची मॅच 30 मिनिटांचा अवधी आपला काउंट केला जाईल पंचांच्या माध्यमातून ताकीद दिली जाते आणि उद्याच्या दिवसामधील जे खेळाडू आणि जे संघ खेळणार आहे त्यांना सूचना ठीक 9:30 सर्वांनी मैदानावरती उपस्थित राहायचंय. चला मित्रांनो स्पीडअप करा मॅचला होते सुरुवात तब्बल स्वामी वॉरियर्स आणि स्वामी 11 आणि राज वॉरियर्स दोनही संघांना सूचना आहे मित्रांनो ठीक 9:30 उपस्थित व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळायचं होतं बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये आणि पहिला चेंडू डॉट सलामीवीरांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये तेजस आणि अथर्व तेजस आणि अथर्व ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. साथ देताना सलामीसाठी उतरलेत. थँक्यू सो मच मॅडी सर ज्यांचा आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकला. खऱ्या अर्थानं जोबेली गावचा आणि बदलापूरचा बुलंद आवाज मुलुख मैदानी तोप आमचे जवळचे मित्र सन्माननीय महेशजी धुळे सर ज्यांना ऐकावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमात पडावं. नाईटसाठी जात आहेत खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती मॅचला झाली आहे सुरुवात 30 चेंडू आणि विजयासाठी 83 धावांचं टार्गेट धावफलकावरती एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. रुद्राक्ष 11 आणि त्यांना फाईट करत असताना शिव इम्प्रा ह्या दोन संघांना आपण पाहतोय. 30 चेंडूंचा पूर्वार्ध मित्रांनो आपण पाहिला 82 धावा धावफलकावरती जमवल्या आणि 83 धावांचं आव्हान दिलंय फलंदाजी करत असताना रुद्रांश 11 संघासाठी. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार. गोलंदाज सुदर्शन षटक क्रमांक 1 ची जबाबदारी खांद्यावरती वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातोय. सन्माननीय स्वप्नीलजी जाधव यांच्याकडनं सुदर्शननं जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुदर्शन वेगवान मारा या वेळेस सुद्धा पुल करायचं होतं बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये चेंडू शरीरावरती आदळलाय कुठल्याही प्रकारची धाव नाही. 83 धावांचं टार्गेट 30 चेंडूंचा सामना मित्रांनो हा विजय जर मिळवायचा असेल मैदानावरती विजयाचा झेंडा जर गाडायचा असेल तर मात्र अभूतपूर्व फलंदाजीची नक्की गरज. सुदर्शन राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज. या वेळेस हा बराच वेळ हवेमध्ये असलेला चेंडू फसलेला फटका पहिला धक्का मिळतोय फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळेल रुद्रांश 11 संघाला पहिला हादरा. फौजींना आपण पाहिलं मेजर चेंडू खाली होते आणि अगदी जबरदस्त रित्या झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय मनोज सर अतिशय चांगला झेल कामगिरी पाहायला मिळते मैदानावरती सुद्धा आणि रण मैदानावरती सुद्धा आपलं संरक्षण करताना पाहायला मिळत असतात. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्गवरती सुदर्शन जाधव वेगाचा सितारा वेगवान एक्सप्रेस बदलापूरसाठी नक्कीच चांगली कामगिरी करतोय आणि आज आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. या वेळेस हा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय फिल्डर त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवण्यात यश मिळतोय.
सिंगल धाबेती है, एका धाबेची मदत धावफलकाला होती है, पुढे जाऊन पोहोचलेलं धावफलक दोन या आकड्यावरती, दोन धावा स्कोर कार्ड वरती 83 धावांचं टार्गेट। या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल, विजय जर मिळवायचा असेल तर मात्र मोठ्या प्रहारांची नितांत गरज। स्ट्राइक वरती फलंदाज, स्ट्राइक वरती फलंदाज सोहेल, मोठी जबाबदारी खांद्यावरती उजव्या हाताचा फलंदाज। गोलंदाजी मार्क वरती सुदर्शन जाधव, नक्कीच या खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये इम्प्रेस केलंय, मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा पटकावलेला हा खेळाडू अर्थातच सुदर्शन जाधव गोलंदाजी मार्क वरती। या वेळेस बॅटची कडा, नशिबाची साथ मिळतीये, लक फॅक्टर ऑन, चेंडू निघून गेलाय लॉंग स्ट्रॉकच्या दिशेनं, सीमारेषेला सलामी, हा पहिला दमदार चौकार। शेवटच्या चेंडूवरती मात्र साहिल सांगत असताना पाहायला मिळाला, झुकेंगा नाही साला, शेवटच्या चेंडूवरती आलेला दमदार स्ट्रोक चौकार। चार धावांनी धावफलक वेगानं पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते सहा या आकड्यावरती। एका षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा धावफलकावर। गोलंदाजी मार्कवरती येतंय परिवर्तन, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल। यावेळेस पाहायला मिळेल हायवे एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती तयार, फिल्डिंग आपण पाहतोय, विकेट किपर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, शॉर्ट मिड विकेट आहे। सीमारेषेवरती नजर मारली तर लॉंग ऑन बाउंड्रीला खेटून अगदी एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक खेटून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। फिल्डिंग सज्ज, षटक क्रमांक दोन ला सुरुवात, गोलंदाज तयार, दुसऱ्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती, सहा धावा धावफलकावर। डावखुरे आता फलंदाज, या वेळेस ऑन साइडला खेळायचं होतं मात्र बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये, फिल्डरनं चेंडू अडवला मात्र बॅकअपसाठी कोणीही फिल्डर त्या ठिकाणी नव्हता, आणि या दरम्यान ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते। सात धावा धावफलकावर। मैदानावरती साहिलला आपण पाहतोय, त्याचबरोबर साथ देत असताना तेजस, ही जोडी आपण पाहतोय मैदानावर। 83 धावांचं टार्गेट, धावफलकावर सात धावा, गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक दोनची जबाबदारी शिव इम्फ्रा संघासाठी। या वेळेस व्हॉट अ जजमेंट, जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळतीये, झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र 40+ नक्कीच खेळाडू, मात्र मैदानावरती बंटी पाटील, नक्कीच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण वयाच्या 40 नंतर सुद्धा क्रिकेटची मेहनत आणि क्रिकेटवरती असणारं प्रेम पाहायला मिळतंय। जबरदस्त फिल्डिंग, हॅट्स ऑफ बंटी पाटील। स्वप्नील जाधव यांच्या वतीनं तेजस मेहरसाठी तीन षटकार जर आले सलगचे तर 500 रुपये दिले जातील। गोलंदाज तयार, स्ट्राइक वरती तेजस, या वेळेस ड्राइव्ह करायचं होतं मात्र बॅट वरती चेंडू येत नाहीये, निघून गेला विकेट किपरच्या हातात। संध्याकाळचं हे वातावरण मित्रांनो आपण पाहतोय, खरबई गावचं, जोबेली गावचं, मानकिवली गावचं, हे बदलापूरचं ऐतिहासिक मैदान। या मैदानानं अनेक ऐतिहासिक स्पर्धा पाहिल्या, या मैदानानं अनेक ऐतिहासिक सामने पाहिले, आणि पुनश्च एकदा एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये, अर्थातच कुळगाव प्रीमियर लीग। यावेळी तेजस मेहर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्ट्रेट ड्राईव्हचा नजारा, सिंगल धाव कंप्लीट। एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, सीमारेषेवर चेंडूला अडवलं आणि एकच धावेसाठी समाप्त केलं। धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा, 9 ऑन द बोर्ड, एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावर। गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आकीब, चांगली गोलंदाजी करतोय, मोठ्या प्रहारापासून वंचित ठेवलंय। स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल सोहेल, स्ट्राइक वरती फलंदाज सोहेल, नॉन स्ट्राइक एंड वरती तेजस मेहर। अनुभवी फलंदाजांची जोडी मैदानावर नक्कीच पाहायला मिळतीये, पुन्हा एकदा गोलंदाज आकीब। यावेळेस बॅकफूट वर जाऊन जबरदस्त फटका, अगदी पॉपिंग क्रीजचा वापर केला, अगदी एस्टॅनच्या जवळ जाऊन खेचलेला हा फटका, व्हॉट अ शॉट, षटकार। आडव्या पाटने खेळू, आपल्याला पाहायला मिळतोय
सोहेल ऑन फायर, अकीपचा हा चेंडू या वेळेस टिट फॉर टॅट, ठोसा ठोसा देत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. थैंक यू सो मच डीजे आकाश, कौतुक करावं लागेल. प्रॉपर टाइमिंग काय असतं मैदानावरती दाखवत असताना या फेमस बॅट्समनची कशी दांडी उडवली, षटकार मारला त्यानंतर उत्तर दिलंय गोलंदाजी मार्कवरती अकीबला आपण पाहिलं. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतील 15 धावा, 15 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त सुरुवात, 83 धावांचं टार्गेट, आणि ह्या टार्गेटचा पाठलाग करत असताना फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते टीम रुद्राक्ष इलेव्हन अर्थातच एक ताकदवर टीम. मात्र यावेळेस थोडीशी बॅकफूटवर आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद, स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल फलंदाज तेजस मेहर सलामीसाठी आलाय. अद्यापही अबाधित फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल आपण पाहतोय. साहिल आणि तेजस ह्या 2 फलंदाजांवरती जबाबदारी. षटक क्रमांक 3 होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुदर्शन जाधव, नक्कीच कुळगाव बदलापूरचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. विगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लेग विपोरसाठी अपील केलं जातं. मात्र बिस्पासारखे तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळाले आणि या चेंडूला नक्कीच नाबाद घोषित केलंय. एका धाब्याची भर होती धावफलकाला. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. ते 16 या आकड्यावरती, 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. सुदर्शन जाधव गोलंदाजी मार्कवरती. संध्याकाळचं हे वातावरण मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत असतो पक्ष्यांच्या थवेच्या थवे अगदी घराच्या दिशेनं घरट्याच्या दिशेनं जात असतात. संध्याकाळी सुट्टीचा वेळ असतो, सर्व चाकरमानी सुद्धा घरच्या दिशेनं. आणि यावेळेस मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या मनाचं डोळ्यांचं पारण फेडणारा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू फरार, हा आलाय दमदार चौकार. धावफलक वेगानं पुढे सरकेल 22 या आकड्यावर. नक्कीच एक चांगली कामगिरी आल्या आल्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना साहिलच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. 6 धावांनी खातं खोललं स्वतःच आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. यावेळेस सुदर्शन सांगत असताना, मित्रा मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळेस चेंडू टाकलाय हार्ड लेंथवरती, हिट केलं, वेगानं रिलीज केलं चेंडूला. अचूक गती, अचूक टप्पा, अचूक उंची आणि निघून गेलाय चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटकारानंतर प्रतिउत्तर देत असताना यासाठी सुदर्शन ओळखला जातो. सुदर्शन जाधव पुन्हा एकदा शॉर्ट पिच पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, व्हाट अ शॉट, षटकार. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन. यावेळेस ओवर पिच चेंडू, जबरदस्त फटका आहे. एलिव्हेशन आहे का पाहावं लागेल. मात्र मध्ये काटा उभा होता. जबरदस्त रित्या प्रतीक जाधवनं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंद नंतर रंगात आली होती मॅच, त्यानंतर मात्र टिपलेला हा जेल. प्रतीक जाधव साठी सन्माननीय स्वप्नीलजी जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावरती 28 धावा, 28 ऑन द बोर्ड, 83 धावांचं टार्गेट. आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना रुद्राक्ष इलेव्हन टीम साठी
तेजस मेहर अजून स्ट्राइक वरती नवीन फलंदाज मैदान वरती रिवत शास्त्र बाहर का वेस दोन क्षेत्र रक्षक मधन चेंडूला काड़ल अगदी सुई मधुन धागा काढावा अशा पद्धतीन जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार जबरदस्त प्रहार जबरदस्त फटका दिनेश सोळसे साठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल सन्माननीय राजूजी सोळसे साहेब यांच्या वतीने दिले जाईल धावफलक जाऊन पोहोचले ते 32 आकड्यावर 32 ऑन द बोर्ड तीन षटकांची समाप्ती विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पाहायला मिळते रुद्राक्ष इलेवन 83 धावांचं टार्गेट 32 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार षटक क्रमांक 4 ची जबाबदारी घेऊन गोलंदाज तयार असेल टीम शिव इम्फ्रा संघासाठी गिरीश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल गिरीश ठाकरे स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज न्यू कैंडिडेट नवीन फलंदाज धनेश सोळसे महत्त्वाची जोड़ी मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही अबाधित तेजस त्याच्या साथीने फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धनेश सोळसे पहिला चेंडू बॅट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मोठा धक्का नक्कीच रुद्राक्ष इलेवन संघाचे सर्वे सर्वा सन्माननीय सूरजजी मोठे साहेब सुद्धा म्हणत असतील पाहिजे तेवढ्या देईल दिडक्या तुला हा सामना जिंकून दाखव तेजस मला स्ट्राइकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज यश मोरे जबाबदारी खांद्यावर कारण मोठं लक्ष पार करायचंय 83 धावांचं टार्गेट आणि या टार्गेट समोर गडगडताना पाहायला मिळतीय यावेळेस लक फॅक्टर ऑन आहे मित्रांनो चेंडू निघून गेलाय व्हाईट प्लस 4 धावांसाठी 5 धावांचा हा तडाखा जड आहे आव्हान मात्र आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत तेजस सुद्धा सांगतोय आणि साथीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यश मैदानावरती काय घडलंय स्ट्राईकसाठी अतोनात प्रयत्न आणि स्ट्राईक स्वतःकडे घेत असताना पाहायला मिळतोय तेजसला माहितीये विकेट राखणं गरजेचं आहे पहिल्या षटकापासून सलामीसाठी आलाय अजूनही अद्याप फलंदाजी करतोय सर सलामत तो पगडी 50 धावा होत राहतील विकेट राहणं गरजेचं स्ट्राइकिंग एंड वरती संघाचा तारणहार ज्याच्या खांद्यावरती आहे जबाबदारी तेजस मेहर स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल लेफ्ट हँडेड बॅट्समन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गिरीश ठाकरे दोन ताकदवर खेळाडूंमध्ये चाललेलं हे द्वंद्व एका बाजूला गिरीश ठाकरे दुसऱ्या बाजूला तेजस मेहर मोठं बॅटल या वेळेस दिशा पाहावी लागेल दिशेवरती पंचांची अचूक नजर आणि या चेंडूला घोषित केलाय येस इट्स अ फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच एका डॉट चेंडू नंतर अडचणीत येऊ शकाल एका डॉट चेंडू नंतर मात्र अडचणीमध्ये वाढ होऊ शकेल धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या 38 धावा 38 ऑन द बोर्ड 45 धावांची आवश्यकता
या वेळेस धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न, मैदानावरती ही चोरी पकडली जाते मित्रांनो। वाघाची शिकार मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल। तेजस मेहर बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू। नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती आगाऊपणा नडत असतो मित्रांनो। धाव घेण्याचा प्रयत्न आणि फसला फलंदाज बाद होतोय तेजस मेहर तंबूच्या आश्रयाला। नवीन फलंदाज मैदानावरती, जबाबदारी मोठी, यशला साथ देताना पाहायला मिळेल। स्ट्राईक वरती यश, गोलंदाज तयार। या वेळेस हा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय। फिल्डर आहे, चेंडूला अडवण्यात यश मिळालं, स्टॉप करतोय। मात्र या दरम्यान दोन धावा घेण्याची संधी मिळतीये। धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 40 आकड्यावरती। 40 रन्स ऑन द बोर्ड, 83 धावांचं टार्गेट, धावफलकावर 40 धावा, अजूनही 43 धावांची आवश्यकता रुद्रांश 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी। बिग फाईट, काटेकी टक्कर नक्कीच मैदानावर देत असताना या वेळेस मिनी हेलिकॉप्टर, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही। फिल्डर त्या ठिकाणी सज्ज, चेंडूला कलेक्ट केलं। एका धावेवरती मानावं लागेल समाधान। षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त झालं। धावफलक जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतील 41 धावा, 41 ऑन द बोर्ड, 41 धावा धावफलकावर, 4 षटकांची समाप्ती। सामन्याचं जर आपण समीकरण पाहिलं असेल मित्रांनो, तर नक्कीच बदललेलं समीकरण। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 42 धावांची आवश्यकता असेल। आता मात्र चमत्कार घडावा लागेल। मैदान क्रिकेटचं आहे मित्रांनो, या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं नेहमी कठीण असतं। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 42 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार 5व्या षटकासाठी। प्रतीक जाधव पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती करतोय आघात, फलंदाज बाद होतोय। लागलाय धक्का टीम रुद्राक्ष 11 संघाला। सत्रापासून चाललेली मेहनत अतिशय डामडौलात पार पडणारी ही स्पर्धा, अर्थातच कुळगाव प्रीमियर लीग 2022 हा रणसंग्राम। मैदानावरती अक्षरशः संघर्ष पाहायला मिळतोय। सर्व खेळाडू अगदी जीवाची बाजी लावून खेळताना पाहायला मिळत आहेत। सर्व आयोजक साहिल इरमाळी यांच्याकडनं दीपक इरमाळीसाठी प्रत्येक षटकारास 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, सन्माननीय समीरजी भोपी यांच्याकडनं बक्षिसांची खैरात। या वेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, स्क्वेअर कट करायचंय, मात्र चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये। मेहनत पाहायला मिळते टीम खेळत असताना। शिव इम्फ्रा अर्थातच सन्माननीय समीरजी भोपी साहेबांची ही टीम आपण खेळताना पाहायला मिळते। शिव इम्फ्रा जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये राहिलाय आणि खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय। नाव कोरायचंय कुळगाव प्रीमियर लीगच्या या ट्रॉफीवरती आणि खऱ्या अर्थानं आम्हाला विजयाचा हकदार व्हायचंय। विजयासाठी चाललेली ही मेहनत, चाललेला हा संघर्ष मित्रांनो, नक्कीच एक संदेश सर्वांसाठी। उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। मित्रांनो, घरट्याचं काय ते केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द मात्र असावी। मैदानावरती आपण पाहतोय विजयाच्या समीप जात असताना शिव इम्फ्रा संघ विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळत असावा। कुळगाव प्रीमियर लीग 2022 हे भव्य दिव्य आयोजन, जबरदस्त ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळतीये। अतिशय डामडवलात असलेलं हे आयोजन। आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय, शेवटच्या काही क्षणांमध्ये आपण आहोत। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि अगदी डामडवलामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा काही चेंडू शिल्लक आणि खऱ्या अर्थानं या विजयावरती शिक्कामोर्तब करताना आपल्याला पाहायला मिळतीये शिव इम्फ्रा टीम।
हा चेंडू नक्कीच डॉट येतोय. शिव इम्फ्रा संघ, शिव इम्फ्रा संघ विजयी होतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. प्रतीक जाधव ज्या खेळाडून अष्टपैलू खेळ केला, फलंदाजी करत असताना ताकतीची फलंदाजी, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना ताकतीची गोलंदाजी, प्रतीक जाधव ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.